जेईई या प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरोस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा। 11वी 12वी जेईई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू। संपर्क 93 25 01 74 58 94 21 23 54 69। पत्ता परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ। कणकवली उड्डाणपुलाखालील जे स्टॉल होते ते आजपासून महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हटविण्यात आले आहेत। तशा पद्धतीची जी कारवाई होती ती आज सकाळपासून कणकवली येथील नरडोई रोडपासून सुरू करण्यात आली आहे। आता आपण आहोत पटवर्धन चौकात। पटवर्धन चौकातील जे स्टॉल होते ते स्टॉलधारकांनी स्वतःहूनच या ठिकाणी पॅकिंग करण्यास सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत आता या ठिकाणचे स्टॉलधारक आहे। दादा, काय सांगाल कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली? कारवाईसाठी 2 महिन्यापूर्वीच आम्हाला नोटीस आल्या होत्या। त्या नोटीसला काल अचानक त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही उद्या सकाळी आम्ही काढतोय, म्हणजे त्याच्या अगोदर कुठचीही त्यांनी तारीख सांगितली नाही, काही सांगितलं नाही की आम्ही उद्या येणार आहोत। काल त्यांनी रात्री 9 वाजता डिक्लेअर केलं की आम्ही उद्या सकाळी येणार आहोत। तरी देखील आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतोय आणि आम्ही आमचं सर्व काढून देतोय। तरी देखील प्रशासनाला आमची विनंती आहे की कणकवलीसाठी पर्यायी जागा काहीतरी या सर्वसाधारण व्यापाऱ्यांना द्या, जी भाजीवाले असतील, फळवाले असतील, फुलवाले असतील, यासाठी काहीतरी जागा आम्हाला द्या, पर्यायी जागा, की नेहमी जेणेकरून नेहमी हा जो त्रास होतोय सर्वसामान्य व्यापाऱ्यांना किंवा सर्वसामान्य जी लोकं काम करत आहेत, जी रोजच्या रोजीरोटीवर काम करत आहेत, त्या लोकांना हा त्रास होता नाही, यासाठी आमची सर्व प्रशासनाला विनंती आहे की या संदर्भात एक कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि कणकवलीसाठी कायमस्वरूपी एखादं चांगलं सुसज्ज मार्केट त्यांनी बनवावं, जेणेकरून हा त्रास जो सर्वसामान्य व्यापाऱ्यांना होतोय तो होऊ नये। नक्कीच, त्याचबरोबर आपली जी व्यापारी महासंघाची असेल किंवा स्टॉलधारकांची असेल या संदर्भात याही पूर्वी नगराध्यक्षांसोबत बैठक झाली होती, त्यांनी देखील या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी परवानगी दिली होती। मात्र आता तशा पद्धतीची तुम्ही जी विनंती आहे ती संबंधित नगराध्यक्ष असतील किंवा सीओ असतील त्यांना केली आहे। माझी नगराध्यक्ष प्रशासन म्हणा किंवा सर्व जी काही प्रशासन आहे, सरकारी जी यंत्रणा आहे, त्यांना सर्वांना विनंती आहे की कोरोनामुळे बेजार झालेले आम्ही सर्वसामान्य व्यापारी वर्ग आहोत। 2 वर्ष खरोखर आम्ही पूर्ण घरात काढलेली आहे, त्यामुळे कुठेतरी आणि थोडी वर्ष आम्हाला स्वतःच्या बाहेर उभं राहण्यासाठी ताकद आम्हाला मिळावी हीच विनंती आहे। जेणेकरून हा जर धंदा आमचा बंद पडला तर आम्ही जायचं कुठे? पर्याय जागा जर आमच्याकडे नसेल तर आम्ही काम करायचं कसं? आम्ही आमचा धंदा करायचा कसा? आम्ही आमचा व्यापार करायचा कुठे जर ती जागाच आमच्याकडे उपलब्ध नसेल तर? मी सर्वांना विनंती आहे की कुठेही राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून आम्ही खरोखर आज अक्षरशः रस्त्यावर आलेलो आहोत। तरी देखील माझी सर्वांना विनंती आहे की आज आम्ही सर्व सहकार्य आम्ही प्रशासनाला करतोय की त्यांनी जो आदेश काढला त्याला आम्ही विरोध करत नाही, कारण सरकार आपलं काम करत आहे, त्यांना आम्ही विरोध न करता आम्ही आमचं सर्व काढून देतो। तरी पण मला त्यांची विनंती आहे की पर्यायी जागा नसेपर्यंत जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत तरी आम्हाला इथे बसण्याची परवानगी त्यांनी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो। कॅमेरामन आनंद तांबेसह मयूर ठाकूर, महाराष्ट्र माझा, कणकवली।